जाणून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनो, खेळ म्हटलं की आपला आनंद गगनात मावेनासा होतो. खेळ कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला खेळ म्हटलं की आनंद होतो. या खेळामुळे चैतन्य स्फूर्ती मिळतो. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला खेळामध्ये सहभागी व्हावे असे वाटते. आपल्यासमोर एखादा खेळ चालू असेल तर आपल्याला त्या खेळामध्ये उठून सहभागी होण्याची आपोआपच इच्छा निर्माण होते. विशेष म्हणजे खेळामध्ये वयाचे भान देखील विसरले जाते. म्हणजेच हा जो खेळ आहे तो प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग मुलांना तुम्हाला असं प्रश्न पडला असेल, खेळ म्हणजे काय, खेळ कशाला म्हणतात? तर खेळ म्हणजे मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणत्याही प्रकारची कृती म्हणजे खेळ. म्हणजे बघा, खेळ खेळल्यानंतर दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे आपलं मनोरंजन होतं, आपल्याला विरंगुळा मिळतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचा व्यायाम होतो. म्हणजेच खेळ मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणत्याही प्रकारची कृती म्हणजे खेळ. आता मुलांनो, तुम्ही असं म्हणाल की काही हा खेळ जो आहे तो आत्ताच खेळला जातो का? अजिबात नाही. मानवाच्या प्रारंभीच्या काळापासून मानव खेळ खेळत आलेला आहे. विविध प्रकारचे मानव खेळ खेळत होता. याचा अर्थ खेळाचा इतिहास हा माणसाने फार जुना आहे. शिकार ज्यावेळेस माणूस करायचा त्यावेळेस उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून शिकार करायचा, परंतु तो त्याचा मनोरंजनाचा आणि खेळाचा भागही होता. आपण जर खेळाबद्दल पाहिलं तर प्राचीन साहित्य, महाकाव्य, उदाहरणार्थ रामायण, महाभारत यामध्ये देखील खेळ खेळले जात होते. द्यूत, कुस्ती, बुद्धिबळ, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती अशा प्रकारचे खेळ पूर्वीपासून खेळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच खेळाचा इतिहास जर आपण पाहिला तर तो माणसा एवढाच जुना आहे हे आपल्या लक्षात येते.